गुड मॉर्निंग स्टूडेंट. आज आपण सार्वजनिक आयव्ययाची व्याख्या पाहणार आहोत. या पूर्वीच्या तासाला आपण सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय त्याचा अर्थ पाहिला आणि तीन महत्त्वाचे प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहिले. पहिला प्रश्न होता की सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ काय आहे, सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय. त्यानंतर या सार्वजनिक आयव्ययाला महत्त्व का प्राप्त होत आहे त्याचं उत्तर पाहिलं. त्यानंतर आपण सार्वजनिक आयव्यय हा अर्थशास्त्रामध्ये एक स्वतंत्र असा विषय म्हणून का अभ्यासला जातो, या तीन प्रश्नांची उत्तरं आपण मागच्या तासाला चर्चा केलेली आहे. तर पब्लिक फिनान्स, याला आपण मराठीमध्ये राजस्व असं सुद्धा म्हणतो किंवा सार्वजनिक वित्त असं म्हणतो. पब्लिक फिनान्सलाच मराठीमध्ये सार्वजनिक आयव्यय असे म्हणतात. तर पब्लिकचा अर्थ लोक, परंतु या ठिकाणी पब्लिक या शब्दाचा अर्थ थोडा व्यापक घेतलेला आहे. ते म्हणजे पब्लिक म्हणजे लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सरकार, असा अर्थ या ठिकाणी पब्लिक या शब्दाचा घेतलेला आहे. आणि फिनान्स या शब्दाचा अर्थ आहे वित्त व्यवहार, यालाच फिनान्सला जमा खर्च असे देखील मानतात. म्हणजे याचा अर्थ पब्लिक फिनान्स या कोअर कोर्समध्ये, पब्लिक फिनान्स या विषयामध्ये आपल्याला सरकारच्या विविध वित्तीय व्यवहारांचा अभ्यास करावयाचा. आता सरकारच्या विविध वित्तीय व्यवहारांचा अभ्यास करीत असताना त्याचे दोन भाग आहेत. एक म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि दुसरा म्हणजे सरकारचा खर्च. मग उत्पन्नाचा अभ्यास करीत असताना सरकारच्या उत्पन्नासोबतच सरकारचं उत्पन्न, सरकारला उत्पन्न मिळवून देणाऱ्या स्त्रोतांचा म्हणजे साधनांचा सुद्धा अभ्यास करावा. आणि दुसऱ्या बाजूला सरकारच्या खर्चाचा अभ्यास करीत असताना सरकारचा विविध बाबीवर होणारा खर्च अभ्यासला जातो. आणि या खर्चाचा अभ्यास करीत असतानाच या खर्चाचे जे परिणाम होतात त्या परिणामांचा सुद्धा अभ्यास आपल्याला या सार्वजनिक आयव्ययामध्ये करावा लागतो. आता आपण अर्थ पाहिला होता की सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय, पब्लिक फिनान्स म्हणजे काय. तर सार्वजनिक आयव्यय म्हणजे सरकारी उत्पन्न व खर्चाचा अभ्यास होय. आणि दुसरा प्रश्न होता की सार्वजनिक आयव्ययाचं महत्त्व का वाढत आहे. तर सार्वजनिक आयव्ययाचं महत्त्व वाढत आहे कारण सार्वजनिक आयव्यय हा व्यापक प्रमाणावर असतो आणि हा व्यापक प्रमाणावर असल्यामुळे विविध बाबीवर सरकारचा खर्च होत असतो, विविध मार्गापासून सरकारला उत्पन्न मिळत असतं आणि त्याचे अर्थव्यवस्थेवर
आणि लोकांच्या जीवनमानावर परिणाम होत असतो. कारण सरकारची जबाबदारी ही दिवसेंदिवस वाढत आहे आणि सरकारला जनकल्याणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. आणि जनकल्याणाचे उद्दिष्ट साध्य करीत असताना सरकारला रस्ते निर्मितीवर खर्च करावा लागतो, रेल्वे निर्मितीवर खर्च करावा लागतो, ऊर्जा निर्मितीवर खर्च करावा लागतो, त्याचप्रमाणे अनेक सामाजिक सुविधा सरकारला निर्माण करून द्याव्या. एवढंच करून सरकारचं कार्य, एवढ्यापुरतंच सरकारचं कार्य मर्यादित राहत नाही, तर सरकारला अनेक सामाजिक सुरक्षिततेच्या योजना राबवाव्या लागतात. या बाबीवर सरकारला प्रचंड प्रमाणात खर्च करावा लागतो. आणि एवढंच नाही तर सरकारच्या खर्चामध्ये सातत्याने वाढ होता. सरकारचा खर्च हा दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे सरकारला उत्पन्न देखील वाढवावं लागतं. आणि सरकारला उत्पन्न मिळवून देणाऱ्या साधनांचा सुद्धा योग्य असा वापर करावा लागतो, पर्याप्त वापर करावा लागतो. कारण सार्वजनिक उत्पन्न आणि खर्च हा व्यक्तिगत उत्पन्न आणि खर्चापेक्षा भिन्न असतो. कारण या उत्पन्न आणि खर्चाचे, म्हणजे सार्वजनिक उत्पन्न आणि खर्चाचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतात, देशातील लोकांच्या जीवनमानावर त्याचे परिणाम होतात. म्हणून सरकारच्या या सार्वजनिक उत्पन्न आणि खर्चाचं महत्व दिवसेंदिवस वाढत. आणि एवढंच नाही तर सरकारी उत्पन्न आणि खर्च हा बहुव्यापक असतो. सरकारचं उत्पन्न आणि खर्च हा बहुव्यापक असल्यामुळे त्याला महत्व प्राप्त होत आहे आणि त्यामुळेच सार्वजनिक आय व्ययाचा आपल्याला स्वतंत्र एक महत्वपूर्ण शाखा म्हणून अभ्यास करावा. अशा रीतीनं मागच्या तासामध्ये आपण त्या ठिकाणी सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक आय व्ययाचा अर्थ, सार्वजनिक आय व्ययाचं महत्व आणि सार्वजनिक आयव्ययाचा स्वतंत्र अभ्यास का केला जातो याविषयी सविस्तर चर्चा केली होती. आजच्या या तासामध्ये आपण सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ नीट समजावून घेण्यासाठी सार्वजनिक आयव्ययाच्या प्रमुख अर्थशास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या व्याख्या पाहणार. कारण सार्वजनिक आय व्ययाचा अर्थ नीट समजावून घेण्यासाठी सार्वजनिक आय व्ययाच्या तज्ज्ञांनी ज्या व्याख्या दिलेल्या त्या व्याख्या समजावून घेणं आपल्याला उद्बोधक ठरेल. त्या व्याख्या अभ्यासल्यानंतर आपल्याला सार्वजनिक आय व्यय म्हणजे नेमकं काय हे आपल्याला लक्षात येईल. म्हणून या ठिकाणी आपण येणाऱ्या काही तासांमध्ये सार्वजनिक आय व्ययाच्या प्रमुख अर्थशास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या व्याख्या अभ्यासण्याचा प्रयत्न करू. तर आजच्या तासामध्ये आपण सार्वजनिक आय व्ययाची व्याख्या पाहत असताना डॉक्टर हग डॉल्टन यांची व्याख्या पाहणार आहोत. आणि यांची व्याख्या पाहिल्यानंतर त्यांच्या व्याख्येची वैशिष्ट्य समजावून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला सार्वजनिक आय व्यय म्हणजे काय हे नीट लक्षात. तर डॉक्टर डॉल्टन यांनी 1922 मध्ये
एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक फिनान्स, म्हणजे सार्वजनिक वित्ताची मूलतत्वे किंवा सार्वजनिक वित्ताची तत्वे. प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक फिनान्स नावाचं पुस्तक डॉक्टर डॉल्टन यांनी 1922 मध्ये लिहिलं. आणि या पुस्तकामध्ये, प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक फिनान्स या पुस्तकामध्ये, डॉक्टर डॉल्टन यांनी त्यांची सार्वजनिक आय व्ययाची व्याख्या, त्यांनी व्याख्या देताना असं म्हटलेलं आहे की सार्वजनिक आय व्यय हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या दोघांच्या सीमारेषेवरील अनेक विषयांपैकी एक आहे. सार्वजनिक आय व्यय हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या दोहोंच्या सीमारेषेवरील अनेक विषयांपैकी एक आहे. तो सरकारी उत्पन्न व खर्च तसेच या दोहोतील परस्पर समायोजन यांच्याशी संबंधित आहे. हा डॉक्टर डॉल्टन यांनी सार्वजनिक आय व्ययाची जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या अशा पद्धतीने केलेली आहे की सार्वजनिक आय व्यय हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या दोहोंच्या सीमारेषेवरील अनेक विषयांपैकी एक विषय आहे. तो सरकारी उत्पन्न व खर्च तसेच या दोहोतील परस्पर समायोजन यांच्याशी संबंधित आहे, अशी व्याख्या डॉक्टर डॉल्टन यांनी सार्वजनिक आय व्ययाची केलेली आहे, पब्लिक फायनान्सची केलेली. आता सार्वजनिक आय व्यय हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या दोहोंच्या सीमारेषेवरील अनेक विषयांपैकी एक आहे. तो सरकारी उत्पन्न व खर्च तसेच या दोहोतील परस्पर समायोजन यांच्याशी संबंधित आहे, अशी सार्वजनिक आय व्ययाची व्याख्या डॉक्टर डॉल्टन यांनी दिली. तर ही सार्वजनिक आय व्ययाची व्याख्या नीट समजावून घेण्यासाठी आपण डॉक्टर डॉल्टन यांनी दिलेल्या व्याख्येची एक 5 वैशिष्ट्ये पाहूया. या व्याख्येमध्ये आपल्याला ही 5 वैशिष्ट्ये दिसून येतात. एक म्हणजे पहिलं वैशिष्ट्य आहे या व्याख्येचं सीमारेषा, म्हणजे डॉक्टर डॉल्टन यांनी सांगितलं की सार्वजनिक आय व्यय हा विषय अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोहोंच्या सीमारेषेवरील अनेक विषयांपैकी एक आहे. म्हणजे सार्वजनिक आय व्यय हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन विषयांच्या सीमारेषेवरील अनेक विषयांपैकी एक आहे. म्हणजे याचा अर्थ सार्वजनिक आय व्यय हा जो विषय आहे तो अर्थशास्त्राच्या आणि राज्यशास्त्राच्या या दोन्ही विषयाशी संबंधित आहे. अर्थशास्त्राचा पण हा विषय आहे आणि राज्यशास्त्राचा पण हा विषय आहे. म्हणजे अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन्ही विषयांच्या सीमारेषेवरील हा विषय आहे, कारण तो आर्थिकही आहे आणि तो राजकीय देखील आहे. म्हणून हा विषय अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या सीमा या विषयांच्या सीमारेषेवरील विषय आहे असं डॉक्टर डॉल्टन यांनी म्हटलेलं. आणि दुसरं या व्याख्येचं वैशिष्ट्य असं आहे की डॉक्टर डॉल्टन यांनी असं सांगितलं की सरकारी उत्पन्न आणि खर्च व त्यांचे परस्पर समायोजन, म्हणजेच या ठिकाणी
सरकार हा शब्द डॉक्टर डॉल्टन यांच्या व्याख्येमध्ये सरकार हा शब्द डॉक्टर डॉल्टन यांनी वापरलेला, आणि सरकार हा शब्द वापरत असताना डॉक्टर डॉल्टन यांनी तीन प्रकारचे सरकार गृहीत धरलेले, तीन प्रकारच्या सरकारचा यामध्ये समावेश केलेला, त्यामध्ये स्थानिक सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक सरकारे, तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार, या तीन सरकारवरील, या तीन सरकारचे उत्पन्न आणि खर्च लक्षात घेऊन त्यांनी सार्वजनिक आय व्ययाची व्याख्या दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी सरकार महत्वाचे आहे आणि ते तिन्ही प्रकारचे सरकार, तिन्ही स्तरावरील सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार म्हणजे स्थानिक सरकारे, राज्य पातळीवरील सरकारे आणि केंद्र सरकार, हे तिन्ही सरकार या ठिकाणी डॉक्टर डॉल्टन यांनी या सार्वजनिक आय व्ययामध्ये या ठिकाणी महत्वाचे आहेत असं त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि तिसरं जे वैशिष्ट्य आहे डॉक्टर डॉल्टन यांच्या व्याख्येचं ते म्हणजे उत्पन्न. सरकारचे उत्पन्न, सरकारला विविध मार्गापासून जे उत्पन्न मिळते त्या संपूर्ण उत्पन्नाचा अभ्यास सार्वजनिक आय व्ययामध्ये केला जातो. म्हणून त्या ठिकाणी सार्वजनिक आय व्ययामध्ये तिन्ही प्रकारच्या सरकारला जे उत्पन्न मिळतं, जे विविध मार्गाने उत्पन्न मिळतं, त्या उत्पन्नाचा अभ्यास आपल्याला या सार्वजनिक आय व्ययामध्ये करावा लागतो. तसेच या ठिकाणी डॉक्टर डॉल्टन यांच्या व्याख्येचं चौथं वैशिष्ट्य आहे सरकारी खर्च. मग सरकारी खर्च यामध्ये केंद्र सरकारचा विविध बाबीवर होणारा खर्च, राज्य सरकारचा विविध बाबीवर होणारा खर्च आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा विविध बाबीवर होणारा खर्च, या तिन्ही सरकारचा खर्च आपल्याला सार्वजनिक आय व्ययामध्ये अभ्यासावा लागतो. तर अशा पद्धतीनं सार्वजनिक आय व्ययामध्ये आपल्याला सरकारच्या खर्चाचा अभ्यास करावा लागतो. आणि त्यानंतर पाचवं जे वैशिष्ट्य आहे या व्याख्येचं ते म्हणजे समायोजन. समायोजन कशामधील समायोजन, तर स्थानिक सरकार, राज्य सरकार आणि केंद्र सरकार ह्या तिन्ही सरकारचं जे उत्पन्न आणि खर्च असते त्या उत्पन्न आणि खर्चाचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि उत्पन्न आणि खर्चाचा अभ्यास करीत असताना सरकारच्या खर्च आणि उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी समायोजन करावं लागतं. कारण सरकारला उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि जे उत्पन्न मिळालेलं आहे त्या उत्पन्नामधूनच सरकारला खर्च करावा, म्हणजे सरकारला जे काही खर्च करावायचा असतो तो खर्च भरून काढण्यासाठी सरकारला विविध साधनाद्वारे, विविध स्त्रोतांच्या माध्यमातून सरकारला उत्पन्न मिळवावं लागतं. म्हणजे सरकारला केलेला खर्च भरून काढण्यासाठी सरकारला तेवढं उत्पन्न मिळवावं लागतं. म्हणजे सरकारी खर्च आणि सरकारी उत्पन्न यामध्ये त्यांना मेळ घालावा लागतो, त्यांना समायोजन करावं लागतं, त्यांना ऍडजस्टमेंट करावी लागतं. कारण सरकारला खर्च केल्यानंतर तो खर्च भरून काढण्यासाठी सरकारला विविध साधनापासून, उत्पन्नाच्या साधनापासून त्यांना उत्पन्न मिळवावं लागतं आणि हे उत्पन्न मिळवून
सरकारचा खर्च आणि उत्पन्न यामध्ये परस्पर समायोजन करावं लागतं. अशा पद्धतीनं डॉक्टर डॉल्टन यांच्या व्याख्येची ही पाच वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवरील हा विषय आहे. दुसरं, यामध्ये तीन प्रकारच्या सरकारचा समावेश होतो. तिसरं, सरकारी उत्पन्न. चौथं, सरकारचा खर्च. आणि पाचवं म्हणजे सरकारी खर्च आणि उत्पन्न यामध्ये समायोजन सरकारला करावं लागतं. अशा पद्धतीनं सार्वजनिक आयव्ययाची डॉक्टर डॉल्टन यांची व्याख्या आपण समजावून घेतली आणि त्या व्याख्येची पाच वैशिष्ट्ये आपण समजावून घेतलेली आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.